तर मित्रांनो, समोरून जो रस्ता येतोय तो कुणकेश्वरवरनं येतोय आणि तिकडनं आल्यानंतर राईट हँड साईडला श्री स्वामी समर्थ मठ आहे. मिड मुंबरी बीच आहे आणि समोर जो दिसतोय तो मठ आहे स्वामींचा. म्हणजे आल्यानंतर पहिलाच राईट हा मिड मुंबरीचा आहे. आलात तर इथे नक्की या. मित्रांनो, समोर जी दिसते ती कमान आहे आणि लेफ्ट हँड साईडला तो समुद्र आहे आणि कुणकेश्वरचा समुद्र म्हटला तरी चालेल. आणि तिकडनं साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर असलेले हे मिड मुंबरीमधलं स्वामींचं मठ आहे. अतिशय सुंदर असं मठ आहे आणि इथले जे मूळ मानकरी आहेत आत्माराम गावकर, मोठी कथा आहे आणि अंगावर काटा येणारी अशी कथा आहे ती. आणि इथे तुम्ही का यावं, म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी काय यावं, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हल्लीच मी एक आठवड्यापूर्वी टाकलेला स्वामींचा व्हिडिओ आणि घावनळे गाव आहे तिथला तो व्हिडिओ आहे, माऊलींचा पण व्हिडिओ आहे. अतिशय भरभरून तुम्ही प्रेम दिलात. ह्याही व्हिडिओला नीट बघा आणि ह्यामागे असलेला इतिहास तोसुद्धा आपण आत्माराम काकांकडनं जाणून घेऊया, कारण की खूप मोठा असा त्याच्यामागे इतिहास आहे की तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील, शहारे येतील, असा एक इतिहास आहे मोठा. तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी. आणि अगदी समुद्राच्या बाजूला असलेला हे स्वामींचा मठ आहे. म्हणजे पर्यटक म्हणून तुम्ही जेव्हा येता तर इथे नक्की या. दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं स्थान लागतं कुणकेश्वराचं, त्यानंतर लागतं हे स्वामींचा मठ लागतो. जरा पुढे गेल्यानंतर तारा मुंबरी आहे, तिथे खवळे महागणपती आहे. अतिशय सुंदर असं देवस्थान आहे ते सुद्धा. 21 दिवसाचा गणपती असतो तिथे. तोही व्हिडिओ आपल्या होई महाराजा ब्लॉग यूट्यूबवर आहे, नक्की बघा. स्वामींचं दर्शन घ्या. आता प्रथमतः तिथे दाखवतो तुम्हाला अतिशय सुंदर मठ आहे. हे आपले आत्माराम गावकर साहेब आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तर स्वामींचं दर्शन घ्या मित्रांनो आणि या साईडला तर नक्की. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे आणि प्रयत्न करतो आहे. आवडले असतील तर आपल्या होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आत्माराम काकांकडनं आपण आज त्या हा स्वामींचा मठ कसा उभा राहिला याचा इतिहास जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेअर ह्यासाठी करा की लोकांपर्यंत हे स्थान जे आहे स्वामींचं हे पोचलं पाहिजे आणि लोक इथे पर्यटक म्हणून जे येतात त्यांनी इथपर्यंत आलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, होई महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराय, जय श्री स्वामी समर्थ. आज मित्रांनो, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं मिड मुंबरी गाव आणि तिथे असलेला स्वामींचा मठ आणि ह्या मठाचा जो इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण इथले जे ऑनर आहेत किंवा जे ह्या जागा सगळी घेऊन त्या मागचे जे कष्ट आहेत, ही संपूर्ण जागा घेण्यामागची जी कष्ट आहेत आणि इथले जे मानकरी आहेत आत्माराम गावकर साहेब, त्या काकांकडनं आपण संपूर्ण माहिती घेतो आहे. खूप मोठा इतिहास आहे आणि कसं स्वामींनी त्यांना तारलं आहे, इतके प्रचंड आघात त्यांच्यावर झालेले असताना सुद्धा त्याच्यातनं कसे उभे राहिले आणि स्वामींनी त्यांना हा मठ बांधायला कसं प्रोत्साहन दिलं किंवा कसा दृष्टांत दिला हे आपण जाणून घेणार आहे. अगदी मिड मुंबरी जो बीच आहे तिकडनं तुम्हाला अगदी जवळ असलेला, म्हणजे कुणकेश्वर मंदिराकडनं साधारणतः 2 किलोमीटरवर असलेला स्वामींचा मठ आहे. आलात तर नक्की या, कारण एवढं जबरदस्त हा मठ आहे की ह्या 10 महिन्यात त्यांनी एवढा जबरदस्त मठ उभा केला आहे.
की इथे आल्यानंतर आम्हाला समाधान वाटलं, आत्मनिर्भर घेत आहे. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जे मध्यभागी आहेत ते आत्माराम गावकर साहेब आहेत. या मठाचे मठाधिपती म्हटलं तरी चालेल. राईट हँड साईडला गीता आहे, तिला तर सगळे ओळखतात. त्याशिवाय लेफ्ट हँड साईडला आहेत ओंकार बांदकर, देवाचा गड देवगड, आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये आहेत ते खवळे महागणपतीमध्ये. त्याही ब्लॉगसाठी मला भरपूर मदत केली, ह्याही ब्लॉगसाठी भरपूर मदत केली आहे. पण त्यांचं आता अर्जंटली शूट आहे, त्याच्यामुळे ते जात आहेत. खूप खूप आभार बांदकर साहेब. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय स्वामी समर्थ. तर आज मित्रांनो, मी मीठ मुंबरी इथे जो स्वामींचा मठ आहे तिथे आलेलो आहे. आपल्या समोर आहेत ते आत्माराम काका आहेत. आणि मीठ मुंबरी इथे असलेला म्हणजे साधारणतः कुणकेश्वराच्या अगदी बाजूला असलेला हा स्वामींचा मठ आहे. अतिशय सुंदर मठ आहे. आणि त्याच्या मागे जो काही इतिहास आहे, म्हणजे हा मठ कसा उभा राहिला, हा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. काकांचा जो अनुभव असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काका नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुमच्या ज्या आयुष्यात जे घडलेले घटना आहेत आणि तुमचं आयुष्य कसं काय चेंज झालं आणि ह्या स्वामींचा मठ त्यातनं कसं काय उभा राहिला, हा इतिहास जाणून घ्यायला खूप आवडेल. काय सांगाल स्वामींचा इतिहास किंवा ह्या मठाचा इतिहास? स्वामींबद्दल आम्हाला पहिल्यापासून स्वामी सेवेतच होतो आम्ही. त्याच्यामुळे मुंबईला असताना माझा मुलगा अभिषेक गावकर हा अचानक अल्पशा आजाराने हे झालं, निधन झालं त्याचं. मग आम्ही मुंबईला होतो, मुंबई तो पण सर्व्हिसला होता, 26 वर्षाचा मुलगा माझा. तिथून आम्ही गावी आलो, या गावी, माझ्या मिठमुंबरी गावी. आणि असं मिसेसने मी विचार केला की आपण असंच रडत बसण्यापेक्षा स्वामीच्या सेवेत काहीतरी करूया, म्हणजे स्वामींचा मठ बांधूया, असं आम्ही दोघांनी ठरवलं. मिसेस आणि मी, मिसेसला अतिशय तिला आवड होती, म्हणजे पोथी वाचणं, स्वामी सेवा करणं सगळ्या देवांची, त्यातल्या तर स्वामींचा मठ बाजूलाच असल्यामुळे अंतरातील लोकरणालामध्ये त्याची आम्हाला आवड निर्माण झाली होती. तर त्या निमित्ताने आम्ही गावी आल्यावर हे जागा सगळ्या विकत घेतल्या. जवळजवळ 20-21 जणांच्या जागा विकत घेतल्या, छोट्या छोट्या, काही जणांच्या मोठ्या होत्या. आणि ते विकत घेऊन मठ बांधायला सुरुवात केली. तिच्या तिला जास्त आवड होती आणि मठ अर्धा मठ झाला. आणि तिचं सुद्धा अचानक त्याच्या वेळेच्या शॉकमध्ये, मुलाच्या शॉकमध्ये तिचं सुद्धा निधन झालं. म्हणजे या संकटकाळी माझ्यासोबत ती दोघं पण राहिले, स्वामी तर आहेतच माझ्यासोबत कायमचे. आणि ती गेल्यावर मला तिने शक्ती दिली, म्हणा जो अर्धवट मठ राहिला होता, अर्धा काम चालू होतं ना, ती गेल्यावर तिने उत्साह माझ्या दिला आणि तिने ते निर्माण केलं. मुलगा, स्वामी माझ्यासोबतच आहेत, माझ्यासोबत, आणि ती सुद्धा दोघं पण स्वामींसोबत आहेत. त्याच्यामुळे जीवनाला हे वेगळं वळण मिळालं आणि स्वामीने आपल्या सेवेत खेचून घेतलं. म्हणजे माझ्या ह्या मठ बांधायला घेतल्यानंतर 6 महिन्यांनंतर माझा भाऊ गेला सक्का, त्याच्यानंतर माझं मिसेस गेली माझी, त्याच्यानंतर माझे भाऊजी गेले, त्याच्यानंतर माझी बहीण गेली. म्हणजे असं लागोपाठ घडलं. पण स्वामीने आपल्या सेवेत कुठेही खंड न पाडता उत्साह निर्माण करून हे तयार करून घेतलंय आणि स्वतःच्या स्वखर्चाने हे बनवलेलं आहे.
बाकीचं काम भक्त निवास बनवायचं आहे, रोड बनवायचे, आणि अजून बरंच काही स्वामींचे ते व्यवस्थित म्हणजे भक्तांना व्यवस्थित सुखसोयी मिळाल्या पाहिजे असं मला घडवायचं आहे, ते स्वामी घडून घेणार आहेत. काका मला एक सांगा की आतापर्यंत तुमच्यावर जे आघातवर आघात झाले म्हणजे जी दुःखद घटना आहे म्हणजे जी स्वामींसमोर अर्धा होईपर्यंत तुमच्या घरातली जवळजवळ सगळी माणसं निघून गेली, तुम्हाला असं कुठे फील नाही वाटलं की हे मी काय करतोय की स्वामींचं एवढं चांगलं काम करत असताना माझं फॅमिली संपली आहे आणि मी काय हा स्वामींचा मठ बांधू, म्हणजे ही तुम्हाला संकल्पना किंवा हे जे बोलतात ना की ही पॉवर कशी काय आली की आपण म्हणजे ह्या एवढ्या दुःखात कोणी सहजासहजी मला वाटत नाही की मठ कोणी बांधण्याचा विचार केला असेल पण तुम्ही तो पूर्ण केलात आणि आज यथासांग त्यांची पूजा करताय सेवा करताय, हे त्यावेळेला तुम्हाला बळ कसं मिळालं की आपण तरीसुद्धा मठ पूर्ण उभा करावा, काय सांगाल त्या? मला स्वामीने सगळी शक्ती दिलेली म्हणजे ब्रह्मांड नाही घातले आणि ते घडवतात आणि त्यांनी हे सगळं घडवलेलं आहे, स्वामींनी घडवलं आहे. आणि ते स्वामींनी म्हणजे कसं माहिती म्हणजे आम्ही दोघांनी मिसेसनी मी ठरवलं मठ बांधायचं मुलाच्या आठवणी, तर तिने मला तो ती गेल्यावर जास्तच मला तिने मला वाटतं ताकद दिली हिंमत दिली तिने कारण हे पूर्ण काम व्हावं. आणि ती नेहमी बोलायची म्हणजे मी तुम्ही राहिलंच पाहिजे, मी अतिशय म्हणजे अतिशय आजारी होतो मुलगा गेल्यावर, खूपच म्हणजे माझं भाई जगण्याची हे नव्हतं म्हणजे अशी घटनाच होती. वर्षभर तिने मला लहान मुलांचं सांभाळलं आणि तिने मला हे स्वामीच्या सेवेत तिने मला म्हणजे आणलं मला आणलं सेवेत होतो रोज स्वामीचं दर्शन घ्यायचो पण तिने हे घडवलं आणि गेल्यावर तिने मला शक्ती जास्त दिली आणि स्वामी माझ्यासोबत कायमचे आहेत. मला वाटत नाही की स्वामीने हे दुःख विसरवण्यासाठी स्वामी माझ्यासोबत म्हणजे मला हे स्वामी ते आले आणि हे घडवलं म्हणजे स्वामीने घडवलंय हे माझ्या आपल्यासारखं सर्वसामान्य माणसाला हे शक्यच नाहीये. स्वामी अशक्य शक्य करतात तसं त्याने हे अशक्य शक्य केलंय, वेगळं केलंय. आणि काय अनुभव सांगाल की आतापर्यंत जी लोक येतात इथे भक्तगण जे येतात काही प्रश्न घेऊन येत असतील की अमुक दुःख आहे माझं किंवा अमुक त्रास आहे मला, तो कसं काय इथे निवारण होतो स्वामींच्या चरणी? स्वामींच्या इथे सगळी दुःख निवारण होतात, बरेच भक्त स्वामींचे अनुभव घेऊन येतात मॅडे, काही जण दुःख घेऊन येतात गोष्ट वेगळी आहे पण जास्त अनुभव घेतात त्यांना अतिशय खूप वेगळे अनुभव म्हणजे अंगात काटा उभा राहण्यासारखे अनुभव ते सांगतात. तेव्हा मला वाटतं म्हणजे स्वामींचे मला माहितीच आहे स्वामी ब्रह्मांड नायक अतिशय वेगळे आहे शक्ती आहे पण ते लोकांचे अनुभव ऐकून मला खूप बरं वाटतं. आणि बरेच जण व्यथा घेऊन येतात ना ते आपल्या मनाला जेव्हा सांगतात ना ते वाटते हे जग फक्त त्यांच्याशिवाय काही नाही आहे, म्हणजे आपण किती आयुष्य अतिशय आनंदात काढलो मजा करत काढलं ना शेवटी दुःख निवारण्यासाठी यांच्याकडेच यावं लागतं. एखादा अनुभव काय सांगाल का की तुमच्या एखादा अनुभव की अमुक व्यक्तीचं एवढं डेंजर प्रश्न होता आणि तो स्वामींच्या चरणी लीन झाल्यावर किंवा ह्या स्वामींच्या दर्शनाला इथे आल्यावर तो त्याचा सॉर्ट आउट झाला आणि तो त्याच्यातनं मोकळा झाला, असा एखादा अनुभव कुठला? बरेच जणांचे अनुभव आहेत, बरेच जणांचे ऍक्सिडेंट झाले आहेत आणि स्वामींनी त्यांना काही न लागता त्यांना व्यवस्थित ठेवलंय. बरेच अनुभव सांगतात बसून, म्हणजे नावं मला मी कुणाची लक्षात तशी ठेवली नाहीत पण बरेच बसतात माझ्यासोबत आणि आपले अनुभव सांगतात. स्वामींच्या सेवेत असल्यामुळे आमच्या सोबत घडलं, हॉस्पिटलमध्ये स्वामीने आम्हाला येऊन मदत केली असे भक्त मला सांगतात. कारण त्यावेळेला आमची कंडिशन खराब होती, स्वामी प्रत्यक्ष डॉक्टरच्या रूपात डॉक्टर दिसत नव्हते, स्वामी दिसत होते आणि म्हणजे असे अनेक अनुभव सांगतात. अच्छा, आणि असे जे तुम्ही त्या स्वामींच्या सेवेत आहेत साधारणतः असं काय तुम्हाला आठवतं की त्यावेळेला स्वामीने तुम्हाला दृष्टांत दिला आहे रिअलमध्ये की मी आहे? स्वामी मला कायमच माझ्यासोबत आहे ते दाखवत आहे, म्हणजे हे जे घडलंय ना आता सध्या इथे कोण पुजारी नाहीये केअरटेकर कोण नाहीये स्वामी करून घेतात जसं मला पाहिजे तसं ते म्हणजे त्यांना पाहिजे असेल ते मम्मी सांगू शकत नाही त्यांना पण माझ्याकडून ते सगळी सेवा करून घेत आहेत. आणि रोजच्या रोज आता या मठाला 10 महिने होत आले स्वामी कंटिन्यू मला व्यवस्थित ठेवून एवढ्या दुःखातून मला उभं करून हे सगळं काम करून घेतात, सेवा माझ्याकडून करून घेत आहेत, त्या ताकद देत आहेत, हिंमत देत आहेत, धैर्य देत आहेत, त्यांच्यामुळे मी आज उभा आहे. नाहीतर या दुःखाच्या वेळेला मी वेगळ्या सिच्युएशनमध्ये असलो असतो असं आहे. स्वामी सोबत आहेत त्याच्यामुळे मी उभा आहे. अच्छा, इथे साधारणतः आता या 10 महिन्यात तुम्ही कशा प्रकारचे कार्यक्रम इथे राबवता म्हणजे स्वामींच्या इथे? इथे स्वामींचं प्रगटन केलं, प्रगटन साजरा केला, अतिशय भक्त लोक आवडीने येतात, गुरुपौर्णिमा साजरी केली. आता 25 डिसेंबरला वर्धापन दिन असेल तो सुद्धा मोठा उत्साह असेल, दत्तजयंती असेल, हे स्वामी सगळं घडून घेतात. महाप्रसादाचं वगैरे कसं काय मॅनेज होतं? महाप्रसादाचं बरेच माझे भक्त आहेत स्वामींचे ते इथे सगळे कामं करायला येतात
जे डांबरी सावंत म्हणून कुणकेश्वरचे आहेत, डांबरी मास्तर आहेत आपले तुषार डांबरी, उमेश वाळके आहेत, आणि हे म्हणजे अतिशय म्हणजे भक्त बरेच आहेत त्यांचे, त्यांच्यातले डांबरी तोडणकर असे सगळे येतात गावकर आणि हे स्वतः काम करतात. त्यावेळेला तिथे काय नसून सुद्धा सगळं तयार करतात. अच्छा, इथे संकल्प वगैरे केला जातो? संकल्प काय असा विशेष नाही केला जात, हे आता नवीनच आहे, होत राहणार पुढे पुढे संकल्प. अच्छा अच्छा, तुमच्या अनुभवात असे कितीक जण आहेत की ज्यांनी नवस इथे बोलले येऊन आणि ते त्यांचे पूर्ण झाले? अशी बरेच भक्त मंडळी आहेत, जेव्हा प्रसाद घेऊन येतात ना किंवा केव्हा म्हणजे मला प्रसाद रोजच भक्तांना द्यावा असं नेहमी वाटतं आणि देत असतो मी, तर एक बरेच जण नवसाचा प्रसाद बरेच घेऊन येतात. आणि साधारणतः समजा एखाद्या भक्ताला इथे येणं जमत नसेल तर ते तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करून स्वामींचरणी बाबा माझा हा नवस बोल असं करू शकता का? सांगतात मला, मला सांगतात म्हणजे तुम्ही स्वामीकडे प्रार्थना करा असं सांगतात. तेव्हा मला मी त्यांना सांगतो तुम्ही ज्या अर्थी स्वामींचं नाव घेताय त्या अर्थी स्वामी तुमच्या सोबत आहे, पण तुमच्या इच्छेसाठी मी नक्कीच स्वामीकडे उभा राहून ते मागणं करतो, करतो मागणं. आणि बरेच जणांचे हे अनुभव आहे की त्यांचं ते झालेली कामं आहेत, म्हणजे ते स्वामीकडे काय अपेक्षेने नाही, ते सेवेत असल्यामुळे स्वामीकडे याचना करतात. चाललंय स्वामींची कृपेने सगळं चाललंय, स्वामी करून घेतात. आता आज ना उद्या ते गुरुजी येतील, केअरटेकर स्वामी ते घडवणार सगळ्या गोष्टी. अजून काम करायचं आहे माझं बरंच आहे, तिथे भक्तनिवास बांधायचा आहे, प्रसादासाठी हे बांधायचं आहे, कारण मी हे संपूर्ण स्वामींच्या आशीर्वादाने स्वामीने माझ्याकडून करून घेतलंय स्वतःच्या पैशाने, म्हणजे पुढचं पण ते घडवतील. स्वामीने दिलेलं आहे सगळं, माझी मुलगी आहे ती मुंबईला असते, लग्न आलेली आहे ती, म्हणजे ती येऊन जाऊन असते, भाचा आहे माझा बहिणीचा मुलगा तो पण येऊन जाऊन असतात, म्हणजे आहेत माझ्यासोबत माणसं, म्हणजे माझी माणसं जरी स्वामींसोबत बाकीची असली तरी म्हणजे सोबत आहेत माया सुद्धा माणसं असं आहे. ओके, तर मित्रांनो बघा, आज मीठ मुंबई इथे आलेलो आणि स्वामींचा मठ आहे, आत्माराम गावकर काका आहेत, त्यांनी अतिशय सुंदर माहिती दिली. तुम्हाला जर नवस बोलायचे असतील तर त्यांचा मोबाईल नंबर मी देतोय, स्क्रीनवर पण देतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तो चेक करा. आणि कृपया असे मेसेज करू नका की नंबर देणार होता ते दिला नाहीत, तर आम्ही स्क्रीनवर नंबर देत नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असतो तो तुम्ही चेक करा. तुमचा एखादा नवस असेल तर बोला. आणि मीठ मुंबई साईडला आलात म्हणजे कुणकेश्वराचं जे मंदिर आहे तिकडनं अगदी 1 ते 2 किलोमीटर असलेलं आहे स्वामींचा मठ आहे, या साईडला आलं तर नक्की या. आणि स्क्रीनवर मी स्वामींचा फोटो देतोय, तुम्ही घरूनसुद्धा नवस बोलला तरी चालेल, पण ह्या साईडला आला तर नक्की या, कारण हा मठ स्वतः मालक आत्माराम गावकर साहेब आहेत आणि त्यांनी हा संपूर्ण मठ सहखर्चाने उभा केलेला आहे, तुमच्या सर्वांच्या भक्तांसाठीच आहे. काही दिवसांनी भक्तनिवाससुद्धा उभा होणार आहे, महाप्रसादासाठी एखादा हॉल तयार होईल, म्हणजे प्रोसेस चालू आहे. जितकं होईल तेवढं त्यांनी या 10 महिन्यात उभं केलं आहे. स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहू, जे बोलतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं आजही आत्माराम काकांच्या पाठीशी स्वामी तुम्हाला दिसत आहेत, ते सदैव त्यांच्या पाठीशी राहू. आणि ह्या साईडला आला तर नक्की अगदी जवळ असलेला स्वामींचा मठ आहे, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सदैव लाभो. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होई मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज या महिला बसलेल्या आहेत, कुठनं आल्या ते पण विचारूया आणि यांचा अनुभव काय तो सुद्धा विचारा. काय सांगाल ताई, तुमचा काय अनुभव आहे? आम्हाला इथे यायचं होतं या मठामध्ये, इच्छा होती. आज आम्ही सगळ्या महिलांना घेऊन आलो इथे. कसं वाटतं तुम्हाला स्वामी? पण तुम्ही कायम येता इथे की पहिल्यांदा जाता? बरं वाटलं इथे स्वामींच्या मठात. ओके ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आज आम्ही दोघे पण इतके भाग्यवान आहोत की आज औदुंबराचं झाड लावतायत ते लोक, आणि तेच बघूया आपण. स्वामींच्या मंदिराची पाठची साईड आहे, अवघे 10 महिन्यात इतका सुंदर मठ उभा केला आहे आणि औदुंबर लागणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे. त्या साईडला लावताय ही दोन औदुंबरची झाड आहे, तिथे काय करतात? औदुंबरच लावतोय परत. हा, हे बघा दोन आहे, हे बघा मित्रांनो, दोन औदुंबराची झाड आहे तिथे आणि व्यवस्थित रित्या लावलेली आहेत. आणि त्याशिवाय आता तिसरं झाड परत लावताय, प्रदक्षिणा परत. हा, म्हणजे प्रदक्षिणासाठी जागा ठेवली, जागा ठेवणार. ओके ओके, असं बनवलंय. आणि हे बघा मित्रांनो, अगदी समुद्राच्या अगदी बाजूला आहे, म्हणजे साधारणतः तिकडनं पकडलं तर 1/2 किलोमीटर वाजतायला हा स्वामींचा मठ आहे, बॅक साईड आहे बघा. आणि राहण्याची पण व्यवस्था होते आहे आणि भक्तगण येत आहेत बघा.